दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेला ओळखले जाते. यावर्षी माळेगाव यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा विडा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी उचलला होता. त्यानुसार लोहा येथील ग्रामसेवक संघटनेने यात्रेत प्लास्टिक पिशव्या संकलनाची जबाबदारी घेतली होती. नांदेड जिल्हा परिषदेने माळेगाव यात्रा पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त व्हावी अशी खूणगाठ बांधून भीष्म प्रतिज्ञा केली खरी, पण प्रत्यक्षात यात्रेत काय स्थिती होती उघड्या डोळ्यांनी तुम्हीच पहा. जिल्हा परिषदेने लाखो रुपयांचा निधी खर्च केलाय, पण यात्रेत केवळ 16 स्वच्छता सेवकांची नियुक्ती केली होती. पण घाणीचे हे साम्राज्य पाहता जिल्हा परिषदेच्या बोगस नियोजनाचे पितळ उघडे पडले. नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी दक्षिण भारतातली म्हणतात की माळेगावची यात्रा फार प्रसिद्ध आहे, पण अस्वच्छतेच्या बाबतीत बिलकुलही घाणेरडेपणा सगळ्यात जास्त माळेगावच्या यात्रेत वाटलेला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, महिलांसाठी कुठलीही सोय नाही आहे की जेणेकरून टॉयलेट नाही आहे, बाथरूम नाही आहे, पाण्याची हे नाही आहे. पाणी पिण्यासाठी प्रत्येक वेळेस बॉटल विकत घेऊन पाणी प्यावं लागते बायकांना. पुन्हा विशेष म्हणजे घाणेरडेपणा, काही खाल्लं की फेकणं. इथे कचराकुंडी प्रत्येक ठिकाणी कचराकुंडीची फार आवश्यकता आहे, कचराकुंडी नाही आहे. आणि सगळ्यात मोठी घाणेरडी विशेष म्हणजे जेंट्स लोकांना पुड्या खाणे आणि खाली फेकणे. पुड्यांचा महिलांचं शौचालय अजिबात नाही. आता आम्ही इथं येऊन आम्हाला मिनिमम 3 ते 4 तास झालेले, पण आम्ही त्या गोष्टीसाठी इतके परेशान होत, जिकडे तिकडे पाहावं तिकडे सगळे जेंट्सच आहेत. आणि लेडीजसाठी ही सुविधा, म्हणजे हात जोडून विनंती करते की लेडीजसाठी ही सुविधा करायलाच पाहिजे या माळेगावच्या यात्रेत. प्रशासनाला हीच विनंती की महिलांसाठी स्वच्छतागृह कुठंतरी करावं, की एक नाही असे 2-3 तरी किमान करावेत. ही यात्रा पर्यावरणपूरक व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र या आव्हानाला यात्रेत हरताळ फासला गेलाय. जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक पिशव्या संकलन करण्यात आले, परंतु ते केवळ फोटोपुरतेच. प्रत्यक्षात मात्र यात्रेत प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच पडलाय. देशभरातून येणाऱ्या भाविक, व्यापारी व यात्रेकरूसाठी या यात्रेत ना शौचालय होते, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. यात्रेत माणसांसाठी पिण्याचे पाणी तर नाहीच, पण या ठिकाणी विक्री व प्रदर्शनासाठी आलेल्या घोडे, गाढव आणि उंटांना सुद्धा पाणी मिळत नाहीये. काही गाढवांचा अस्वच्छ पाणी पिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. पॉलिथिनच पॉलिथिन आहे, तुम्ही पाहू शकता खाली कॅमेरा न्या, तुम्ही सगळे पॉलिथिन दिसतील तुम्हाला. सगळं अस्वच्छ आहे, सगळीकडे अस्वच्छता आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे कुठे, आणि सगळे पान पुड्या खाऊन सगळं थुकलेलं सगळीकडे आहे. जिल्हा परिषदेने 16 स्वच्छता सेवक नियुक्त केले, 16 लोक पुरेसे आहेत. मला तर एक पण नाही दिसलं, माझ्यासमोर तर कोणी स्वच्छतावाले नाही दिसलं, ना साधी ती डस्टबिन पण नाही दिसली मला समोर की कुठंतरी कचरा कोणी टाकेल असं. 16 विषय आहेत, नाही 16 एवढी मोठी यात्रा आहे, महाराष्ट्राची ही ऐतिहासिक यात्रा आहे. इथे कमीत कमी 100-200 स्वयंसेवक पाहिजे होते, स्वच्छता हे पाहिजे होतं दूत. 16 काय होणार आहे? पिण्याच्या पाण्याची शौचालयाची काय व्यवस्था? पिण्याचं पाणी आम्हाला बॉटल घेऊन बिस्लरी बॉटलच घ्यावं लागते, विकत घ्यावं लागते. शौचालयाचं तर कुठंच नाही आहे इथं, पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठीचा विषयच नाही. देशभरातून लाखो महिला, पुरुष, अबाल, वृद्ध भाविक या यात्रेत हजेरी लावतात, पण या ठिकाणी महिला भाविकांना स्वतंत्र शौचालय, स्नानगृहाची व्यवस्थाच करण्यात आली नाहीये. आम्ही याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. पण मला असं जाणवलं की इथं माणसं कुठं पण, लेडीजसाठी थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण माणसांसाठी खूप काही आहे, कुठेही जातात, बाथरूम, पाण्याची व्यवस्था, कुठं जरा स्वच्छता नाही आहे, थोडंसं व्यवस्थित नाही आहे जरा वाटलं मला असं. आणि सगळ्यात मोठं लेडीजसाठी बाथरूम पाहिजे इथं, बाथरूम अजिबात नाही आहे. लेडीजला प्रॉब्लेम व्हायला, छोटे मुलं आहे त्यांच्यासोबत, त्यांना पण अडचण होती आहे. बस स्वच्छता थोडी नाही आहे, कारण यात्री बरेच जण येतात, कुठं पण पाणी पिलं की बॉटल टाकून देतात, त्यांना पण जरा काळजी केली पाहिजे, स्वच्छता बाळगली पाहिजे. मंदिरापाशी असो का इतर मंदिराच्या बाहेर असो,
पाणी पितात बॉटल फेकून देतात, खिचडी खातात कागद फेकून देतात. म्हणजे या निमित्तानं प्रशासनाला विनंती नाही तर आव्हान आहे की तुम्ही पॉलिथिनवरची जी बंदी आहे, परंतु माळेगाव नगरीमध्ये जी यात्रा गेल्या अनेक वर्षापासून बसतोय, तिथल्या नागरिकांना आपण काय सुविधा देतो? म्हणजे स्वच्छतागृहाची तिथली व्यवस्था नाही, हजारो लाखो भगिनी येत आहेत, पुरुष येत आहेत, त्या ठिकाणी कुठल्या स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, स्वच्छतेचे ते 3-13 वाजलेले आहेत, कुठल्या सगळ्या गोष्टीच्या सुविधा, पिण्यासाठी पाणी किंवा वापरण्यासाठी जे पाणी आहे, मला असं वाटतं की ते सुद्धा इथली जर ग्रामपंचायत किंवा इथलं प्रशासन पुरवू शकत नाही, मला वाटतं की याचा आपण जास्त अधिकार केला पाहिजे. आणि यापुढच्या काळामध्ये जर आपल्याला खरंच जर चांगलं करम ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना येण्यासाठी प्रशासनानं खरं तर प्रशासन आज जे म्हटलं आहे, आपण एका बाजूला आज प्रशासन म्हणतो पण माझं त्याच्याहीपेक्षा वेगळं मत आहे. आज प्रशासन नाही, इथला नांदेडचा खासदार असेल, इथला लातूरचा खासदार असेल, लोहा कंधारचे आमदार आहेत, ते आज सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यांची काय मुदत संपली नाही लक्षात ठेवा. त्यांनी जर हे जर त्यांच्याकडे जर विजन जर राहिलं असतं की गेले 3-3 महिने या यात्रेचं नीट जर प्लॅनिंग केलं असतं तर आरोग्याच्या सुविधापासून इथल्या लोकांना वंचित राहावं लागलं नसतं, पाण्याच्या सुविधापासून इथल्या लोकांना वंचित राहावं लागलं नसतं, किंवा जे बाहेर गावाहून लोक येत आहेत त्यांच्या ज्या असुविधा आहेत असुविधांपासून त्यांना वंचित राहावं लागतं. मला असं वाटतं की यात्रेमध्ये येणं आणि स्वतःची चमकेरी करणं याच्याशिवाय इथल्या पुढाऱ्यांना अजूनपर्यंत काही सुचले नाही. जिल्हा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून यात्रेमध्ये भाविकांची सोय केली असल्याच्या घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात मात्र यात्रेकरूंना अनेक त्रासाला सामोरं जावं लागते. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्याचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. जिल्हा परिषद प्रशासन मात्र डोळ्यावर झापड बांधून बसले. येथील व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना यात्रा व्यवस्थापनाचा निधी नेमका खर्च झाला तरी कुठे, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.